कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. शाळेत असताना तुम्हाला शिक्षा अशी कुठली शिक्षा आहे जी लक्षात राहील? आमचा जास्त वेळ क्लासच्या बाहेरच जायचा शिक्षा खायला. एवढे मस्ती करायचं की सर बाहेर काढायचे, पूर्ण लेक्चर बाहेरच असायचं आणि आम्हाला ती मजा असायची जास्त. तुमच्या बाबतीत काय लक्षात काय राहिलंय शाळेतला कुठला प्रसंग? ते मी तर दोन पहिल्या परेडला तर नेहमीच उभे असायचे. कोणत्याही कारणामुळे. तुमच्या पालकांना कधी बोलवलंय शाळेत? बोलवलं पण आम्ही सांगितलं, आम्ही कधी सांगितलं आणि बोलवायला पाठवलं, आम्हाला घरी पाठवायचे, आमचे घर जवळच होते. आम्ही फिरून परत यायचो. मम्मी नाही घरात, घरी पप्पा नाही येत घरात. पण लहान असताना तुमच्या पालकांनी तुम्हाला कधी फटका दिलाय? हो, भरपूर मार खाल्लाय. झाडूने तुमची काय मम्मी लाटण्याने मारायची? लाटण्याने मारायची तुम्हाला? आम्हाला पण मारलंय. मी पण खूप मार खाल्लाय. खाल्लाय काय अभिमानाने सांगतायत आता? दिवस पुन्हा येणे नाही येणे, पण ते खूप आवडले दिवस, असं वाटतं ते पुन्हा यावे. लहानपण देखा देवा हो गे ना. कसे स्वभाव कसे आहेत सगळ्यांचे? सगळ्यांचे छान आहे. आणि समजदार आहे. मी चिडकी त्यांच्या, मी रागवली तर त्यांचा आवाज नव्हतं, ते शांतपणा घेतात. म्हणजे ते म्हणतात की एकाने चिडलं तर एकाने शांत राहावं, ते शांतपणा घेतात. पण माझी चिडचिड जास्त होते. माझे पण खूप चांगले आहेत, ते पण काही काहीच नाही. ओके, मिस्टर चांगले आहेत. हो, खूप छान स्वभाव आहे, समजून घेतात. पण माझीच खूप चिडचिड होते. का हो? कामामुळे वगैरे. कसं त्यांच्यावर पण प्रेशर येतो ना, ते त्यांचं काम करून माझं काम माझ्या टायमात झालंच पाहिजे, नाही तर मग मला भरपूर चिडचिड होते. तुमच्या बाबतीत? माझे मिस्टर खूप मला सपोर्ट करतात, खूप चांगले. माझा पण बिझनेस आहे त्यामुळे खूप सांभाळून घेतात. बाबू आहे आमचा, त्याला पण डॅडीच लागतात. तुम्ही घरात कुठल्या भाषेत बोलता? हिंदी. हिंदी बोल. हो. तुमच्याकडे? माझ्याकडे मिस्टर खूप माझे खूप चांगले, खूप सपोर्ट करतात. माझ्यासाठी त्यांनी नाईट शिफ्ट करून घेतली आहे. हो, मी मॉर्निंगला जाते ना, मग त्यांनी नाईट शिफ्ट करून घेतली आहे बाबूसाठी. तुमच्या लव्ह मॅरेज मध्ये काही प्रॉब्लेम नाही? आमचे झाले स्टार्टिंगला. भाऊ बोलला नाही बाबू होईपर्यंत. बाबू झाला, त्यांनी घेतला की बोलायला लागला. आमच्यामध्ये काय नाही, नॉर्मल बघण्याचा पण कार्यक्रम होता. त्यांच्या पण घरचे सर्व आलेले. मला फक्त प्रश्न विचारलेले, जेवण बनवता येतं का? मी बोलली मला जेवण येत नाही बनवता. माझी सासू बोलली काय नाही चालेल. त्या खूप प्रेमळ आहेत, म्हणजे खूप समजून घेतात. आता आम्ही तिघेच आहेत ना, मी, माझे मिस्टर आणि सासू. मग त्या काहीच नाही मला अशी जिम्मेदारी जास्त पडू देत. पण तुम्ही सगळ्या जणी आता भेटत असता? हो, एकमेकींच्या घरी जातो. एकमेकींच्या घरी जातो. साडेबारा पर्यंत मी का हिच्याच घरी होते. कशासाठी? ह्या ही मॅडम येत नव्हती. लेट झालं, डिस्कस करायचं होतं, इकडे यायचं. ही तयारच नव्हती Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.